नमस्कार, माझं नाव रोहन परब आणि आज मी आलो आहे माझ्या गावी डोंगरपाल इकडे कोकणातल्या एका गावात आलो आहे. जवळजवळ 17-18 वर्षानंतर दसऱ्यासाठी फक्त मी माझ्या गावी आलो आहे. लहानपणी आमच्या भरपूर चांगल्या प्रकारे दसरा साजरा व्हायचा. आता पण तशाच प्रकारे उत्साहाने कोकणात दसरा दरवर्षी साजरा केला जातो आहे. इथे महत्त्वाची म्हणजे शस्त्रांची पूजा केली जाते. सगळे जी शस्त्र आपल्याला शेतीसाठी दरवर्षी उपयोगी पडतात वर्षभर, त्याचे आभार मानले जातात, त्याची पूजा केली जाते. आणि त्याच्या त्याला खर्ग पूजन पण असं कोकणात म्हणतात. आपण शस्त्र पूजन असं म्हणतो. वही, पुस्तक, फावडं, कुडाळ, बाकी कोयता किंवा बागायती शेतीसाठी जे बी अवजारे लागतात ती त्याची पूजा केली जाते. इकडे पाहू आपण ही पूजा कशी केली जाते. आपण पहिल्यांदा सर्व शुद्ध केले जातात. शस्त्र जी आहेत स्वतःला पवित्र केलं जातं. इथे सर्व गोष्टींना गंध लावल्या जाते. पहिली ज्या ज्या गोष्टी आहेत इकडे ठेवलेल्या आहेत सगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या वर्षभर आपल्याला कामासाठी उपयुक्त पडतात अशा गोष्टी सर्व आहेत या ती मांडलेल्या. शेतीसाठी लागणारे आणि आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी लागतात आपल्याला वर्षभर ज्या सहाय्य करतात आपल्याला कामासाठी आपल्या शास्त्र पूजन असं म्हणतात. दसऱ्या दिवशी या गोष्टीला भरपूर महत्त्व दिलं जातं. हे बघा, हे नारळ सोलण्याचं मशीन आहे, ही विडी आहे, फावडा आहे, उदळ आहे, हे फवारणीचं मशीन आहे, हे आहे काजू साफसफाईचं मशीन. त्याचबरोबर ते लॅपटॉप आहे जो ऑफिशियली यूज होतो मला. पुस्तक आहे, पुस्तक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मोबाईल आहे. हे लहान मोठ्या सगळ्या गोष्टी ज्या वर्षभर आपल्याला सहाय्य करतात त्या आहे. प्रत्येक गोष्टीला गंध लावला जाणार आहे. फूल वाहणं येणार आहे प्रत्येक गोष्टीला. ही वेगळी आपली मॉडर्न विळी आहे. ते म्हणजे ज्यांना जमिनीवर बसता येत नाही त्यांच्यासाठी आजकाल भरपूर चांगल्या पद्धतीने बनवली आहे. आणि आपली जुनी विळी आहे, मॉडर्न नवीन मुली, तिची पण पूजा करण्यात येत आहे. सर्वांना फूल वाहण्यात येत आहे. नैवेद्य ठेवण्यात आहे. काकडी आहे आणि खोबरं आहे. त्याच्यामध्ये नैवेद्य प्रत्येक गोष्टीवर ठेवण्यात येणार आहे. हळद कुंकू लावण्यात येत आहे. अगरबत्त्या उवाळण्यात येणार आहे आता या गोष्टींना सगळ्या. त्याचबरोबर घंटीनाद पण करण्यात येणार आहे.
या गोष्टी आपल्याला वर्षभर सहाय्य करतात काम करण्यासाठी. त्यांचे मनोभावही पूजा वर्षातून एकदा झालीच पाहिजे. दसऱ्याचं निमित्त साधून ह्या गोष्टींची पूजा अशा प्रकारे केली जाते कोकणात. वर्षानुवर्ष चाललेली परंपरा अजून पण चालूच आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. आपण पण अशा प्रकारे ही प्रथा चालू ठेवली पाहिजे. पुढे अक्षता समर्पित केल्या जात आहेत या गोष्टीनं. सगळ्या वस्तूंना अक्षता समर्पित केल्या. दीप दाखवला जात आहे, दिवा दाखवला जात आहे, त्याची ओवाळणी केली जात आहे सगळ्या वस्तूंची दिवा दाखवून. खूप वर्षानंतर आल्यानंतर ह्या गोष्टी पाहायला भेटल्या की खूप छान वाटतं. मुंबईत अशा प्रकारे होतात पण एवढ्या प्रमाणात होत नाही. आपण नॉर्मली काही गोष्टींची पूजा केली जाते तर साष्टांग दंडवत घातला जातो इकडे, की आभार मानले जातात या गोष्टी या वस्तूंचे, की वर्षभर तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात, तुमच्यामुळे शेतातील कामे चांगल्या प्रकारे होतात. धन्यवाद.